आलपल्ली भामरागड मार्गावरील शेकडो हेक्टर क्षेत्रावर वणवा पेटला आहे, पण वनविभागाकडे आग विझवण्यासाठी स्वतंत्र फिरते पथक असून सुद्धा सदर पथकातील आग विझवण्यासाठी एकही वन कर्मचारी सदर मार्गावर दिसून येत नाही. वनसंपदासाठी भाजपा सरकारमधले वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून 33 कोटी वृक्ष लागवड मोहिमेत गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा वृक्ष लागवडीची मोहीम राबवण्यात आली होती. पण सध्या परिस्थिती पाहता वन विभागातील अधिकाऱ्यांच्या सुस्त कारभारामुळे आज लाख मोलाची वनसंपदा जळून राख होताना पाहावयास मिळते आहे. आलापल्ली भामरागड वनपरिक्षेत्रात हद्दीतील तलवाडा, मेडपल्ली, चंद्रा, पेरीमिल्ली, कुडकेली, केडमारा आदी परिसरातील जंगलात आग लागली असून या आगीत सुमारे शेकडो एकर जमिनीवरील पाला, पाचोळा, गवत व लहान झाडे, झुडपे जळून खाक झाली आहेत. आग इतकी पसरली आहे की संपूर्ण मार्ग धुरीने भरलेला दिसतोय. दुचाकीने जाताना सुद्धा श्वास गुदमरतो आहे. मग जंगलात असलेल्या वन्य प्राण्यांचे काय हाल होत असेल याची कल्पना पण करू शकत नाही. या वनव्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई होणार याकडे जनतेचं लक्ष लागलेलं आहे.